आता बऱ्याचशा फसव्या कंपन्या असतात का, त्यातले जे आरोपी असतात ते वेगवेगळ्या नावाने कंपन्या काढतात आणि लोकांना काहीतरी वेगळं चुकीचे आव्हानं करतात आणि दाम थोड्याच काळावधीमध्ये दामदुप्पट रक्कम देत असे ते जनरल पब्लिकला ते आम्ही दाखवतात आणि जनरल पब्लिकला आवळी पाडतात. वास्तविक जर बँकेत आपण पाहिलं तर 7-7.5 वर्षाच्या अगोदर डबल रक्कम होत नाही, पण ही लोकं 2 ते 3 महिन्यामध्ये डबल रक्कम देतो असं लोकांना सांगतात. सुरुवातीला थोडेफार देतात, नंतर हजारो लाखो लोकांना फसवतात, त्यांना गंडा घालून ते उभारा करून पळून जातात. अशाच तऱ्हेने एक महाराष्ट्रामध्ये अरेरूप टुरिझम अँड क्लब रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड ह्या नावाने मुख्य आरोपी रवींद्र शिवाजीराव देशमुख सातारच्या आपल्या वडूचा आहे, त्याची पत्नी वसुधा देशमुख, त्याच्या बहिणीचा नवरा उदयसिंह घोरपडे हा पण फलटणचा आहे, ह्या तिघांनी अशी एक कंपनी काढली ती, ती रजिस्ट्रेशन करून घेतली. त्या नावाखाली अगदी थोड्या कालावधीमध्ये 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये वेगळे असे सांगून त्यांनी एजंट तयार करून आणि महाराष्ट्रामधून त्यांनी हजारो कोट्यवधी जवळजवळ 63 कोटीचं आपल्याकडे नोंद झालेली आहे. 63 कोटीची जनतेची यांनी फसवणूक केलेली आहे. हे ज्यावेळेला यांनी पैसे जमा केले, पैसे घेतले जनतेकडून, नंतर त्यांनी पोबारा केले, ते पळून गेले पैसे घेऊन, परत ते काही आलेले नाही आहेत. त्यांचा आपण पुष्कळ शोध घेतला, इव्हन त्यांच्यावर आपण NBW नॉन बेलेबल वॉरंट काढला, जामीनपत्र वॉरंट काढलं, नंतर प्रोक्लेमेशन जाहीरनामा काढलेला आहे, सगळं डकवलेलं, सगळं चिटकवलेलं आहे, पंचनामा केलेले आहेत. आपण लुकआउट नोटीस दिली आहे की फॉरेनला कोणत्या एअरपोर्टने गेलं तर ती माहिती काढण्यासाठी. इतकंच नव्हे तर आम्ही रेड कॉर्नरला पण आता कॉन्टॅक्ट करणार आहोत. अशा तऱ्हेने ही जे फसवणूक करणाऱ्या कंपन्या आहेत हे काय करतात, नंतर लोकांचं शांत झालं का परत नवीन त्याच पद्धतीची नवीन कंपनी चालू करतात आणि याच्यामध्ये लाखो जनरल सामान्य पब्लिक फसत जातो. काष्टाचे मेहनतीचे पैसे ते ओततात तिकडे ओततात, नंतर त्यांच्यावर बऱ्याचशा लोकांना जीव द्यायची पाळी येते. तर मी अशा सामान्य जनतेला आव्हान करतो, अशा ज्या फसव्या कंपन्या आहेत या थोड्या कालावधीमध्ये डबल टेबल रक्कम देतात की आम्ही सोन्यामध्ये गुंतवतो, आम्ही ॲडव्हर्टाईजमध्ये गुंतवतो, आम्ही कुठं रिसर्च करतो आहे, असं काहीतरी खोटं खाटं सांगून 2-2.5 महिन्यामध्ये डबल रक्कम दाखवते आम्हीच दाखवतात. कुठंही 2-3 महिन्यामध्ये डबल रक्कम होत नाही याचा सोर्स ऑफ इन्कम काहीही नसतो, कारण बँक जर 7-7.5 वर्षामध्ये डबल देत नाही तर हे 2-3 महिन्यामध्ये डबल देणार कसे. त्यावरून आपल्याला समजतं का हे निवळ फसवेगिरी आहे, लोकांना फसवतात. त्याच तऱ्हेने हा रवींद्र शिवाजीराव देशमुख, त्याची पत्नी वसुधा रवींद्र देशमुख, त्याच्या बहिणीचे मिस्टर उदयसिंह घोरपडे, त्याचे आणखी जवळचे मित्र राजेश पांडे हे राजेंद्र पालिवाल, ह्या लोकांनी आणि इतर अनेक लोकांनी मिळून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यातील लोकांना फसवलेलं आहे. आत्तापर्यंत आपल्याकडे 45 गुन्हे नोंद आहेत. जवळजवळ 63 कोटीची फसवणूक झाल्याबद्दल तक्रार आलेली आहेत, किंवा याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त रक्कम यांची फसवणूक झालेली आहे लोकांची, कारण लोकं तक्रारीला धजावत नाहीत बरीचशी मंडळी. त्यामुळे मी एक असं प्रत्येकाला आव्हान करू इच्छितो की अशा भूलथापाला बळी पडू नका. सुरुवातीला थोडं बरं वाटतं, काही लोकांना 1-2 लोकांना देतात, पण त्याच्यामुळे कोट्यवधी लोकांची फसवणूक होते. कृपया त्यांचा सोर्स ऑफ इन्कम बघा, ती मंडळी कोण आहे ते बघा, त्यांचं काय आहे ते बघा. अशा तऱ्हेने डॉन टू यू चालू केलं, त्याच्यामध्ये पण आता बऱ्याच लोकांना फसवलेलं आहे. असं काही असेल तात्काळ जवळच्या पोलिसांना संपर्क साधा, त्यांच्याविरुद्ध तक्रार द्या. कोणत्याही भूलथापाला बळी न पडता कुठेही असे बिनधास्त पैसे गुंतवू नका किंवा स्वतःची फसवणूक करून घेऊ नका, कारण तुमच्या मेहनतीचे पैसे आहेत, तुमचे कष्टाचे पैसे आहेत, ते परत तुम्हाला कधीही मिळणार नाहीत. त्यामुळे ह्या भांडणामध्ये पडू नका, आपलं जीवन दुःखात टाकू नका.